शृंग निवासिनी नमो सह्याद्री शिखर रूपिणी नमो त्रिगुण रूप विश्वमोहिनी जगजननी तुज नमो। हाँ ना माय सुशी
आपण कसं आपल्या नवऱ्या कसा पावरी नावाजी राय ना गाव मग कोण लग्न शिकाव काशी आपल्या नवऱ्याचं लग्न नाही बाई नाही बाई बाई कोण दुसऱ्या ना आपल्या नवऱ्यानं लग्न राहतात आपल्या दोन्ही मुली लावता का तो पहिले लावता दादा नंबर वन साहेबराव दादा नंबर वन दादा नंबर वन साहेबराव दादा नंबर वन दादा नंबर वन साहेबराव दादा नंबर वन देखो बहन काशी माणूस न बच्च हो माय मांडल न बच्च उंदीर न बच्च देवी माता देवी माता शायद रूप बदल के आई है प्रणाम देवी माता काशी तू निमाशे गावाकांडीशे तू हाय तू तू बच्चे कुर पण माहित काय तुले नाही व माय एवढं निंबदळक बच्च मन कसा ना काय कोण छे तू मी नाही तुझी माता गीता मी काशी शिकाशी काशी हा हाय काशी आणि मी सुशी त्या धोंड्यांना मी सुन्नाड आणि भन्नाड बायका शेतीस जल्दी उगी माता मैं डुबऱ्या का बेटा हूँ हमारी देवी माता बिल्कुल तुम्हारी ऐसी है देवी माता हाँ देवी माता कौन से तू सामने घुस गया मैं डुबरिया हूँ माता ने मेरा रूप बदल दिया है डुबरिया काले डुबरिया तूने माता हमने बचा ली का काय संकट है तुमने वर हमने हाथ वर दोन धल्ले मर जाए शेतीस हमने फाशी टाई दी का तुमने देवी माता देवी माता गहरी दयावान से तब तो तुमने फाशी टाई दी भला नम देवी माता ले हाँ भला देवी माता ले हे देवी माता प्रकट हुआ प्रणाम माताजी देखो माय काशी देवी माता तू ना सारखी शे हो माय उभी उपन सारखी शे म्हणस ना खजुरा माले माता मध्ये रंता बोल बालक काय संकट शे तुनावर संकट इनपे है माता इनके हाथों से दो जाने गई है काय सांगू माता ती रणमा की उठी गई दलीले मोगरी पटी गई मी जानीबुजी सन्ने मारे दलीले मी भी तो गजन दलील जानीबुजी नी मारी हमने फाशी टाई दे माता इनसे गलती हो गई माता इनको माफ कर दो और उनको फाशी से बचा लो ठीक से बालक ते धल्या अजून दवाखाना मा शेतीस मी दीदेस तसले जीवनदान बालिका याना पुढे असं कराने नाही आदिनी करावत गलती सुकीरा तथास्तु धन्य हो मैया आतिशी ना सुशी पोलीस भी आपले धराव नाही नवरा भी आपले बोलाव नाही नवरा धस मारायला बोलली त्यांनी माय जीवत नाही गेली आते बिचारा नवरा कोटेशे ना कायशे आतिशी ना तुमनी सारी परेशानी दूर होगी दल्लीले चिर पाडलेले घेतात ना पोलीस हा मग दल्लीन जीव वापस घ्या जीवत होई गेली दल्ली काय मग दल्ली जीवत होई गेली हे भगवान काय लिला आहे तुम्ही आता तुला चक्रम बायका नफीच्या छोडवर अरे मी ती जाते काय मी फार कधी टाकसू आणि दुसरं लगीन करी लिसू गल लोक पोरी पटाडतात मी बी एखादी पटाडी लिसू रंग पोरी शेतीस दुनिया मा पटाडले एखादी पोर अरे अरे एखादी पोर पटाडसू चाल पहिले दलील भेटी येऊ कोण चौधरी सर हिरालाल माळी नवल माळी इतला काय तेल मा पडी गया एक एक जन बोला ना निस्ती गचर पचर गचर पचर कर रहा ना मना काही समझ में नहीं रहा ना काय तुमने शूटिंग से नहीं नहीं या महीना मम्मी तुमने तारीख नहीं दे सकत हा आते नहीं का तो राजवर्ण बी कुमार दादा है ना तेज नहीं शूटिंग चालू है तुम्हें तेज नहीं शूटिंग करा नु तुमने पुढला महीना में तारीख देस वर कभी शूटिंग ले बर बर घेऊ मग बर अरे बरोबर घे भो तू मी धले नाही अरे बातमी लय ना ते आते मला जीवाजीव ना हा कोण शे राही अरे ते हिरोईन शे उई मत पटाड दिले बाई काय मस्त चीज आहे भो बाई पण कसं पटाड मी तिले आते अरे हिरो कसा हिरोईन नी सुंदरता नी तारीफ करतस तशी तू भी कर ना हा झालं तिला ना तिला डोया तिला वाट तिला बाले तिनी सुंदरता नी तारीफ करत पटी जाई साली चल चल एकदा चौधरी सर ले सांगितली ना कि म्हणजे तारीख नाही आता त्या नाना माळीने फोन करायला लावा काय करो काय समजत नाही फोनच बंद करीस ठीक आहे
वाह का चीज है तू मस्त। कौन मी? तूने मालूम ना को ना मी उलट तुझी तारीफ कर तू मैं मारी रही नहीं हाई तारीफ कर रहा ना तू बोकड़े टायानी मंत्री मुसलानी करे धमाल कशी उडावशी आपला पण काही मोहिनी तर पाहिजे ना तवे तर लोकेसले नाचरशी मोहिनी टाकी सन आओ मा असं करूत देवी मायले बोलायलूत आणि देवी माय पासून मांगिलूत मोहिनी टाकायनी वस्तू बराबर शे बोलाव मग देवी माताले कर देवी मातांना धावा बोला बालिका ही गौ मी बोला बालिका काय पाहिजे तुमले माता आमले मोहिनी टाकायनी वस्तू द्या त्या वस्तूवर कोणले बी नाचरता यावले पाहिजे लोक आमले चक्रम म्हणतस ना आता त्या खांडीशी त्यांना चक्रम बायक असते धमाल ठीक शे बालिका ल्या हाय माळा माळा हाय मोहिनी माळा शे हाय माळा तुम्ही ज्यांना गळा मा टाकी तो मोहित वहींचं नाचगाणं करी बस माता आते आमले हाईच पाहिजे होतं एक ध्यान मा ठेवा ह्या माळाले जर कोणी तोडी टाकी तर हिनी सर्व शक्ती नष्ट होई जाईल तथास तू काय बोली गई माता या माळाले जर कोणी तोडी तर हिनी शक्ती नष्ट होई जाईल बरं कोणी तोडी त्याने कंबळच मोठा तुम्ही मी काय म्हणू सुशी आज माडी देखा नाही काय मोहिनी माळाले आपल्या नवरा नगळ्यामा टाकी देखूत आपण बरोबर शे या माळाने करावं समजी आपले काव आपला नवरा कडे भेटी वही गाव मा चाल धुंडत आपण त्याला चाल कुठे सापडव काशी आपला नवरा हा ना माय कुठे गुशी बसला उंदे जणा या मा ओ नवरा कुठे धुंडू रे तुले देखो माय काशी आपला नवरा ओ माय वो आपल्या नवऱ्याला तर बाहेर पण करायला दिसत कोणी टिचड माय एवढं एखादी लैला ना चक्कर होई हाय मोहब्बत नी सजा जावा दादा पाशीवर कोणी सोडलं तुमने जेल में दुनिया की कोई भी भंगार जेल सुशी काशी को रोक नहीं सकती डोंडे डार्लिंग है कि नहीं सुशी एकदम सही बोली काशी अब हमें कभी नहीं होगी फांसी चांगलं वही नकरे डार्लिंग गजनी दरली भी तुमने मम्मी भी जित्ती वही गई इसलिए कोणी सांगा वो दल्ला जीते का सर देखा मने टेंशन वाड़ी जाले जाते आडून टेंशन काय को लेते हो सक्या हम है ना टेंशन बगाने को काशी तक पट कशी ए ए वही दादी बोलो ना डार्लिंग कावा तुम्ही आडे जाजून ज्ञात नहीं का तुमले कोणी जोडो सांगा ना सक्या तुमला दिल ना तुकडा कोणी करत डार्लिंग तुमले कोणी सांगा माले जोड मला दिला तुकडा करत अस तुम्ही तो गाणं मदार बोलला खिलोना जान कर तूने मी गाणं मदार बोलला अस तुम्ही बाईने चक्रम काय गाणं बोललो बाई मी सुशी हाय माया खरच गुणकारी शेव नवरा न गया मटा की तर नाचाल लाग गेली काढली ती यात पडी गई त्याली हा नो माय कमस शिवराम नाचा न गत अंग मोड रंता नवरा चला तुमले का बावरा बरा येव मी नाचू ना पत्ता नाही तुम्ही जावा बा जा 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 जाती 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 काशी नवरा न गाणं सगळी गातो आता सटकी घ्या देख नाही का कोणतरी प्यार मा पागल वे गया कसं गाणं म्हणजे आणतात चाल आठून हा तिने आले ना एक जिंकलाय रे ना गाणं म्हणा गाणं म्हणा गाणं म्हणा पासे दिदी मार कादा आणि मी गाणं म्हणसू का बरं इन बाई ना पुढारीनी पोटण्या स्टेजवर बसलेले माझे कार्यकर्ते माझे दोन चमचे आणि फपुट्यामध्ये बसलेले मतदार राजांनो मी जर का निवडून आलो तर सर्वात पहिले माझी अशी कामगिरी राहील की हा जो फालतूक धांगर जिंगा चालू आहे तो मी बंद करेल
आपण इतर देशांना नाव ठेवतो, त्यांचे कपडे असे, त्यांचे गाणे असे, आणि आपले आपले गाणे, भिलाऊ गाणे, आईराणी गाणे, अरे घरंदाज बाया त्या गाण्यांवर नाचतात, ते पाहून मला लाज वाटते। आता कोणता तरी डुबऱ्या पैदा झाला आहे मध्ये, अरे लाज घाला त्याच्या कपडे। अरे मला सोडू नका ना, जर का मी भिलाऊ गाण्यावर आयराणी गाण्यावर नाचताना दिसलो तर लाथाने मारा, बुक्याने मारा। कोण तुम्ही? स्वागत तुमचे आता। बिलव गाणं ऐकली ना, रागोनी मैना नाच रे तिना पाहुणा, रागोनी मैना मी तुना पाहुणा, थंडी वाजय मला गोधडी देना, थंडी वाजय मला गोधडी खडकू नाही कापड दुकानावर लागलो तर डेंगी सोडी दी ना, भगवान किती परीक्षा लिहिशी तू म्हणे। का हो दादा? काय शेबो बोल, काशी आणि सुशी दिसणार का तुमले? काशी सुशी म्हणत बाय काय त्या नाव काढू नको तिचं मंजाडे खाटे खापरे लाई दिले दिसी माले। काय त्या दोन्ही तुम्हाला बायका? हा भाऊ, दोन कोटीनी लॉटरी लागली होती माले, पण तिचा चक्रमपणाला फायदा लिस नाही, त्या लॉटरीवाल्यानी 1,30,00,000 रुपये गडप करली ना म्हणा। 1,30,00,000 आणि कुठं राहतो लॉटरीवाला? जाऊ दे, काय उपेक्षा ते खरी म्हणा बाय कशीच गलती शे। बोल आता आणि दाखवू का तुला पैसा? आता तो कशाला बधी दादा, म्हणा बिंद काही पुरावा बी नाही आते। तुले तुना पैसा पाहिजे ना, त्याला कसं उल्लू बनावन या डुबरान काम से चालेस मी तुला बोलता उपकार येईल दादा। बाय ना तो बेंड्या मला पैशाची गोची करी जी मजा मनाची राहणार सावा। बम बम
बोले बाबा जी आले। बाबा जी क्या नाचता है बेटा तू जितेंद्र जैसा, अगर तेरे साथ श्रीदेवी होती तो और कितना मजा आता। श्रीदेवी मना संगे का चले रहे बाबा जी। क्यों नहीं, मैं तेरी बीवी को भी श्रीदेवी बना सकता हूँ। बाबा जी बोले श्रीदेवी बनाए काका। हमारे पास चमत्कारी हीरा है। चमत्कारी हीरा? हाँ चमत्कारी हीरा, उसे पानी में डाल के तेरी बीवी अगर नहाएगी तो श्रीदेवी बन जाएगी। चालीन महाराज बनाए टाका ले श्रीदेवी, तुमने कहा 10,000-20,000 फी हुई ती मैं तुम ले दी टाकसू। हाँ यही है चमत्कारी हीरा, ये 2 कोटी का है, इसकी तुम्हें डिपॉजिट रखनी होगी। डिपॉजिट ना काय काम से भाई, श्रीदेवी बननी की लीला तुमने हीरा। अगर एक कीमती हीरा तुमसे गुम होगा तो? कसाले गुम हुईन, आणि गुम हुईन तो भरते सुमी, तुम्ही कसाले घाबरतास? तो ठीक है बच्चे, तुम अंदर जाओ, इस हीरे को पानी में डाल के नहाओ। लेव बन जल्दी श्रीदेवी। आ तुम्ही श्रीदेवी बन जासू। बाबा जी आ क्या असं करा, मले भी सड़ी देवल बनायटा का, मग देखा एक एक ले बदल तुम्ही। ठीक है बेटा, तुझे भी मैं सनी देवल बना देता हूँ। कावा मना आम दवाई गया, ये उका माये? हाँ, ये मनी श्री देवी रानी। कावा, कदी श्री देवी बननू मी तो बेंडी ना बेंडी शे। कावा बाबा जी, कदी बननी श्री देवी? ऐसा नहीं हो सकता, मुझे बताओ, आज तुम दोनों ने क्या खाया है? वो मिलना पड़ता। सत्यानाश! आओ हीरे को फिर से मंतरना पड़ेगा, लाओ हीरा। मिलाइए तो हीरा। बाबा जी इले श्रीदेवी बनाए संगत जा बर, रुपया 50,000 ला लागेस। कावा बादली मा हीरा नहीं शे, मी तो बादली मा टाकत होता। ओ जामर बुसकी, बादली मा तुम कोडे जाईन तो हीरा, चल से। बेटा सोन, तो हीरा खड़ी साकर ना होता तो तक कवच ना पगड़ी भी गया हुई। कहो बाबा तो हीरा तो सापड़ भी नहीं रहा ना, मैं तो आपकी मूरी जमली मारी। क्या हीरा गुम होगा? निकालो 2 कोटी। 2 कोटी रुपया इतलू सा हीरा ना? 2 कोटी काई भी भक्तस का महाराज, 50 रुपया दे सुमी, लेनो विंतर लिया नहीं तो मैं ऊपर आठून। धोखेबाज, बाबा को धोखा देता है, अभी मैं तेरी बीवी को गायब करता हूँ। छू माता कदी गई बापरे, गायब कर दी नहीं? अब तुझे भी अंडा बना के आमलेट की दुकान पे भेज देता हूँ, तुझे कोई भी तल के खा जाएगा। अरे नहीं रे बाप, क्या नक्कर है माले। फिर मेरा वो हीरा लौटा दे, नहीं तो 2 कोटी दे दे। 2 कोटी नहीं जद महाराज, 1 कोटी 29 लाख जद माफा। चल जो भी है ला जल्दी। आनंद बाबा ले महाराज, मुझे ले। बराबर होंगे, अब मैं तेरी बीवी को लौटा देता हूँ। छू मंतर। गई? अरे हीरा गुम नहीं होता तो इसे श्रीदेवी बना के ही जाता, तुम्हारा नसीब है खोटा। बहनी गंदा मंदा मुसड़ा नी, क्या हीरा ले बदली मटाका का मोरी ना पुंगरा मा फेका काय मैं साला में तुझे श्रीदेवी बनाना ले चलू तू तुरी मालिश कंगाल करता का। 1,29,00,000 ले राग लाई बटनू में बस न्यारे दंडे साली मस्त पैकी श्रीदेवी बन जाती, आखी दुनिया मांगे फिरती राया दी भेंडी ना भेंडी। 1,29,00,000 रुपया दी ने साला ने, बाकी ना उड़ाई टाका ते ने। जाओ दे खाओ दे सारा ले, पण डूब्या भाई तू भी तेरा बाप निंगना खड़ी साकाना बनाडू हीरा दिसनी उल्लू का टाका सारा ले। अरे सीधी उंगली से गिनी निकलता बापो, इस दुनिया में जैसी को तैसा होना पड़ता है। डूबरे भाई मैंने पैसा वापस देवड़ीस नहीं, बलता उपकार करत तू मनावर। अशी उपकार नहीं, काय बात करत बापू। अरे असले असं अद्दल गाडाल पायल याले पैसा समाय तू। यस मी खरच डुबऱ्या भाई कमाल आहे तुनी, भगवान तुला भलं करो। लुटाय गो पुरा कंगाल होई गो, आता कोणी रोजे पाजे भी बोलावणार नाही माले। मैं माहिती
नाचरे कसाले मकडे नाही ना काय कर रवी जल तिकडे बस जल 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 निंग निंग आलो अरे निंग आओ येलो सल्ले कोणी लुटी बिट देनी हो काशी ए मी सांगतो कि मी नाकी बिजी नाही लागलो गाड नाचाय गई रे तू ना मी कसा नाचू येडा माणूस का मला तुले साधून लुट करे कोणी सांग कोणी सांग तुले तीस ती सांगे नाची नाची गाणं म्हणीस मी नाचलो चालो निकळ नाचू बो काय लुटायला साधू रे तू ना जाऊ दे इचारू नका पुंजी लुटायची म्हणे पुंजी 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 म्हणजे काय वाकाशी पुंजी म्हणजे इज्जत त्या साधू महाराजांनी इज्जत लुटली ती तुम्ही जावर आणून जा जा द्या आमला सर ऐकत का सांगा आणि जल्दी निघा नऊ महिना नऊ दिन नको लिहिजो जल्दी ग्रीटिंग कर लिहिजो नाही तर मग ट्या ट्या कसं पेशन बसतो ना दिन आला तुम्ही जाणव कवय बी चक्रम बनत करतेस का कोणले चक्रम बोलस हेला तुम्ही नेलं बोले साला काय बी बघती चक्रम का जाण्या चक्रम नाही तर काय शेत तुम्ही तुले मारी माय खाव तुले आमने चक्रम बनत तू सोडा चांगलं सांग ना जगून लागेस मरी जायचं मला तू याला चल माय बहिजो पहिले का साधुनी लुट मैसली कुट मन जीवच कट काय जागती जोत बघत येईल आपल्या गावमा हा एकदम जागती जोत से मांग बाप्पा घरमा दरबार भरेल शेते ना मला तर असं वाटत दोंडाबू तू या दोन्ही बायकाच नाही गुडू ती देख तीस ना अंग मका तरी बाहेर ना बाजा से बाहेर ना बाजा दिले असं सांगता येत नाही बापू तू असा डोळ्याला बसू नको तीस ना अंक बलत चलत जर कर तुला बलत जड पडे बर तूच ते मोठा दाखवाड सुगाबू तीस ना मनीषन सांग राही नू तीस ना अंग मग काय पेस का नसे काही नाही ते बघत उलगडा पाडती कवय लई जेवढ पण बघत पान रात्री नऊ वाजता बरोबर नऊ वाजता बाय तिसरे लेसन तू बघत पा जय महाकाली जय महाकाली जय महाकाली जय महाकाली शमशान जगाने वाली बोल बच्चा कौन है सवाली मी से बाबा सवाली बता बच्चा क्या है लोचा महाराज या मला बायका शेतीस याचे इतलं थैमान घालायचे मी पूरा उपगी घोईसले बस बच्चा इने देखते ही मुझे समझ में आ गया ये ऐसा क्यों करती है तेच ते समजत नाही महाराज अरे तुम्ही उलगडा करा याचा पागलपणा काब करतीस बच्चा इन दोनों गैंग में खतरनाक आत्मा है पागल औरत की आत्मा वही आत्मा इनसे सब कुछ करवाती है पागल औरत की आत्मा सुशी आपला अंग मा आखो एक आत्मा शे मने दोन बायका एक नवरा तीसरी आत्मा मने जांगो शे काओ तुम्हाला दोन्ही अंगमाशी मणी सराचा भावचारपणा करतीस तुम्ही महाराणी बरोबर दिसली ती आत्मा मा काली माताचे महाराज ना अंगमा जांभरा अंग मा काली शे कामोश आत्मा बाबा को गाली मत दो तू ना अंग काय शाले माहिती शे रे तो क्या है मेरे अंग में सांगूर बोलो क्या है मेरे अंग में गंजी फराक आखो तो तना खाले जांग्या कामोश वा गुच्चू बसा वा बच्चा ये जो मेरी टिंगल कर रही है ये पागल औरत की आत्मा है महाराज आई आत्मा ले काय मी तंगाडी द्या तुमले 1000 रुपये भी आणि कपडे भी खरीदी सुमी ठीक है तुम्ही इन दोनों को मेरे पास छोड़ के बाहर चले जाओ चला बहनी सर आणि तुम्ही आधीच बसा बोलिया बाहर से दरवाजा लगा लेना जब मैं दरवाजा ठोकू तभी खोलना काशी आपले का थांबली तुम्ही नडे हा ना माय नवराले काट दिना आणि बायकाचे थांबली आणि का रे भाऊ आणि पप्पी की पिलेली शिकारे तुले खामोश आज तक तुमने किसी को मारा किसी को पीटा देखो आज मैं कैसे निकलता हूँ तुम्हारा काटा काटा मने बायका मन मक्कीत लकांकत करत ना आई कावळ उवाण नाही बरं करे धोंडू काय जाय कथ्यातून बायका मनमाश येत ना पागल बाईने आत्मा येतीस ना अंगमा महाराष्ट्री आत्मा बाहेर काढी राहणार मी सांगू नाही का आते नाही वांदा आते देख महाराज देश कसा दनादन आणि आत्मा कशा पैतीस तनातन बायकाच ना खरं ने चांगलं कुठं पाहिजे आत्मा मार्ग जांभ्या
ते आत्मा बोलला नाही. अरे मारा देवळा ठोकी ना तवज उगारशी मी. मारा द्या दरातर द्या दरातर द्या दरातर एवढा मारा बदला दिले चांगल्या. बापरे काय जण करा तो महाराज. दड दड गई ती आत्मा गई म्हणजे गई. ओ माय गो याला कीडा पडत याले याले सात लई रे झुले त्याले. धोंडू उघड कडे आते चांगलीच खोल मुळी महाराजनी आता नी कोण नावले वाटत्या. सुखव आऊ जागती जोत बघत होता ना. अरे हा ना आपल्या असं वाटे कि बघतून बायकाशी बदलाय ना पण आठ तर बघत नस बायात पण वेगे वो. अरे लाल करती ना त्याले बदळी बदळी. काय नवरा कोणी आणलं सांगितलं ते बघत पण आमले त्यांना पास तोंड शेत आमले. ओ बापरे सटका वाटून पहिल्या चक्रम चक्रम आम्ही नाही चक्रम तुम्ही. एकर दुक्कर तिक्कर चक्कर पटन. ओ एकर दुक्कर तिक्कर ना पोटनी आज तू तो साधू 1,29,00,000 मा चित्त कर गे मले. फकीर मी बसून मी तुला पाहिजे साली. आज हिराणी दा वाढती तर श्रीदेवी राहते तू श्रीदेवी. अजून यावंश येतो महाराज बनाई टाका मला श्रीदेवी. मग दाखा कसं जितेंद्र संकेत डिस्को करत मी. काय मला छोडी जितेंद्र संकेत आले तू गुच्छ बटाटे खाणार एक आपला आपला आटा. सांगे काय राहणू मी इथलं चेपाळण त्याची बघतले दोन महिना बघत खाटला तू उठाव नाही. अरे पण इथलं महाराज नको पाहिलं होतं तीच नाही त्या बघतले. अरे भो त्या बेडेला सुद्धा सोडणी तीच नाही. तू त्याला उल्लू बनाय उन्हा ना त्या दिन त्यांना पाटापाडा दिसणी. ते बेंड्याला छेपाला तीच नाही ते चांगलं कर तुला माहितीच आहे का डोंडू. अरे आता त्या बेंड्याने अंडा दुकान टाकेल का. आता अंडाही केला ना तो बेंडा साडा त्यांना पुरा अंडा फोड टाकण पाहिजे. फोडणार शेतकर त्यांना दुकान मधला अंडा. कोण फोडी भो बेंड्याच फोडी. बेंड्या हा बेंड्याच बेंड्याच फोडी त्यांना दुकान मधला अंडा. अगो कशी काय उल्लू बनव शिद्याले. उल्लू मी नाही तूच बनवणार शिद्याले. चाल मी सांगूस तुले मन बदली गी जॅकेट नी जुकेट याला लॉटरी बिटरी तर आणली नशी. पहिले माले दे एक कांडा ना 300 रुपये देश मी तुले. हा एक कांडा ना 300 रुपया. यामा हुई कैयामा हुई कैयासामा कोटी तरी हुई. बेंडा मारे जी अंडे लागावशे ते असं मग कोणतं आहे ते काही मला वाईट येऊ नाही. मी असं करत या सर्व अंडा 10,000 मा इकत लिहिलेस. 10,000 बा एक बी अंडा कोणली देवानी बर येशवी 10,000 आणि गड्डी लिहिस नाही. साला 10,000 मा भरमसाट अंडा येईल लागतील. अहो इथलूच अंडास ना 10,000 रुपये कस खाती राहणार. हो माय या अंडास मा काहीतरी होई बोलावा त्याले इचारा काय शेते. ओ धोंडू आता अरे काय भो 10,000 रुपये कमी वाटत होती ना 15,000 रुपये देस मी तुले. खरंच व काहीतरी शे या अंडास मा. देख तुले सांगी देस या अंडा मालक पाहिजे. चल मोर तंटा 20,000 रुपये आणि देस मी तुले. अर थांब मला एक सांग या अंडास मा असं काय शे मला इथली किंमत दिरा ना. ते मी तुला सांगी देव आणि तू मला अंडा नाही देव. नाही नाही मी तर अंडा ऐकायलाच बदलशे ना. मी निस्ता इथे नाही राहिनू. परमदिन अनिल अंबानी कैलास हेडना पोल्ट्री फार्म रेल होता. बापरे अनिल अंबानी धीरूभाई अंबानी ना पोऱ्या कोंबड्याच ना खुराडा मा गेलो होता. अनिल अंबानी अंगठी मा 5 कोटी ना हिरा होता तो निगीजी खाली पडी गया त्याला एक कोंबडी नी गेली ना. 5 कोटी ना हिरा एक कोंबडी नी गेली ना तरी त्याला सुधने. आज त्याला ध्यान ना उन आख्या कोंबड्या कपेटा का त्यांनी पण एक बी कोंबडी ना पोट मा हिरा सापडणार नाही. कोंबडीने परून दिन काढा तो. अरे मग तीच ना अंडा माझ्या अंडा घ्यायशीन तो हिरा अंडा सोच सापडीन तो. या अंडा तू तडी नेलेलच ना. हा तडून जाणार मी अंडा काल देईन. मग ह्याच अंडा कशा तो 5 कोटी ना हिरा कोणी 20,000 काय किंमत आहे एक 20,000 रुपये लिस मी. पागल घोटा समजतो मला 20,000 दिस 5 कोटी ना हिरा उपाड राहणार देसो का बरं मी त्याचे. त्याला आता तोंड टाणत राहू द्या थोडा सगळा अंडा आणि काढा त्या हिराले. 5 कोटी माझं जग्गी केले तुम्ही उभं सर्वात अंडा खाल्ले आणि फिराव पायात.
आके राजा बनो इसका अंडे का फंडा करवाया हीरो एक नवरा। मालूम है मुझे अब हमारी दोस्ती पक्की ये दोस्ती अभी हम कभी नहीं तोड़ेंगे ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे छोड़ेंगे नवरे को तेरा साथ ना छोड़ेंगे इसलिए बहनिया चक्र आज मनी शूटिंग से नेमन बाले कतर सी ना नहीं तो दे माले बुच्ची का दाढ़ी बनाई सर ओ मैडम मन दल्या फिल्म दुनिया में बता राज कपूर अनिल अंबानी रतन खत्री या हीरोस ने कटिंग मन दल्या करे काशी तू देखो सुकिया तो गए अपना तावड़ी में सापड़ेलस नहीं शे वो माय तेरा थोड़ी कॉलेज नहीं पोर बचेले जान तेरा गया मम्मा ने टक्कर दिया सर यार वाह काय मस्त चश्मे आज तुम ना लाल लाल अरे वो फुट गया तूने आज ही किरण करे मी और का लो कर लो कर नकला मन लो कौन से तो तुम्ही अन काय करत आले आई तू त्याले पटी गई तूने गोरा गोरा थोबड्यावर लाल लाल चश्मा आवडी ना त्याले तुले मरी माय काय जे टर्ब लाले हाय का कर तुम मैडम ले आई ने करा तुले देखी सा दीवानी हो गई थी वाह हिरोनी पहले कान फटा मानस मांगुन रानी बनाना मनस काय गाना मन तू चपारा काय गाना मन रे खबर तो नेमी नी माल काय मारस
पूरा नहीं आ रहा।
आता का गाव रडी आणि आपली माय पडी पडी सडी वावर पडी पडी सडी आई मरी भी माय होती आते मी वसी ना आ गया आणि मी इने साथे आ गई ट्रक नहीं नहीं तुला काही संबंध नहीं से आई मनी एकला नीच पाहिजे मी जो सुई ना आ गया मी जिले आग्नि डाक देसू चला रे वो उचला रे मने धल्लेले मानन पडी झाला धोंडूले बरोबर उगा करते तो वामनले बहिणा धोंड्या चांगली अक्कल रे साला नी आते गाव मा असे काही घटना घडणी कमी ब्यास ची अक्कल रावसू चिंता करू नको बेटा जसे देवी मातान मन रूप बदलाय ना तसे देवी माताले तुना रूप बदलावून सांगसू मी मने भी डुबऱ्यांना डोकं चला लाग गे वामन लिव कर घेतो हजार रुपये कमाईली ना मी आज धोंडू मला भी माहिती पडत तू पैसा कसा कमावत तुम्ही माहिती पडी गे मला सगळं काय माहिती पडदास तुला अजून दुसरं काय माहिती शे का नाही का बर काय म्हणणं अरे मुंबई जाणारी मालगाडी पलटी होगी अख्खा डब्बा उलटा विकत काय मालगाडी कधी गई असं लोके अख्खा माल लुटी निघत बाई मला माहिती नाही मी भी माल लुटीलाय तू आम्ही भी लुटीलाय नु तुम्ही भी लाईन अख्खी दुनिया लाईन कोणी तांदूळ ना गोण्या लाईन कोणी साखर ना पोता लाईन कोणी तेल ना डबडा लाईन कोणी डेप ना पोता लाईन कोणी खोबरं लाईन कोणी खरखर लाईन बंद करावं ते भारूड तुम्ही काय लाईन ते सांगा आम्ही काय लाईन असं हा तुम्ही काय लाईन सोना सोना काया बजार ना सोनं होई बर दोंड्या आता माला माल बनी गया जिंदगी मा पहिली सवा चांगलं काम करतीस नी सात पिढ्यास लगून सरावणीचे सोनं पट्टी नी पाट कापडा काशी तर पटाडा नी राहीन ती मी सांगतील सोनं लेवाना सुशी बंद कर तुला चबर चबर चाल जाती सोनं उभा चक्रम देतीस हीच नपाय त्या लाकडीना पैसा कसा उपाडा होता तसं आधी आई सोनं भी उपाडिले माहिती का तुला सोनार दुकान उचल सुशी पुढे कोणले विचारली नाही नाही मी काय म्हणत तुम्हाला मला जी टाका नाही सोनं तुले फुकट नाही सांगत मी 10,000 रुपये तेच म्हणत ले सोनं देखील पाहिले तिथले दरी रुपये पाहिले आम्ही काय जागा नाही करत नाही जाव तुम्ही चालू सुशी माऊली सोन चला अजून कोणी ती जिबी गेली ना तो तोंडाले सांगेन आणि तो मन पासून इसकाय निसकाय देईन तोंडाना बायक तुम्ही गैरायलाय ना घेतस मला बनायचे ना मला करोडपती आता सोनारला गरजा आणि नोटा नोटा पण आणले ओ बोला नाट्या बोला सेठ अरे नाट्या मी काय म्हण ते मोतीलाल सोनारनी बायको मरी गई म्हणे तर बट दुकान बंद दिस आज तर आपले भी दुकान बंद ठेवणे पडी लगन सर चालू शे शेठ आज 2-3 बसता शेतस आणि त्या कधी सोनाले आलो उन्हात ते अरे पोर्या तुला सर्व खरं शे समाज मा राहणार पडस आपले गाव मा सर्व दुकान बंद राहतीन आणि आपले दुकान चालू राही आई चांगलं दिखी का बरं आई भी करे शेठ राहू दे आज ना दिन दुकान बंद बंद शेत साला सर्व सोनाला दुकाने मोठ्या सोनारनी बायको आजच कशी मरणी झाली जेवण करेल ना जेवण कोणी पैसा ना साला मी काय चिंता माझ्या आईने जे गतीले साला त्या गरज मानिक्यम सोनार ना गरज ते सोनं लिजास का मेंढी काय शे आखो मी जी सुटकेस आणि ना ती सुटकेस मग जे भी शे ते सर्व दुसरी सुटकेस मग भरीसन लयाच दुसरी सुटकेस मग काबरा टाकू छक मारले जाय सांगा तेवढा कर जास्तीच्या वर जबर करू नको आणलो नका लयच मी दुसरी सुटकेस मग टाकी सर बहिणी तोंडांकडनी सुटकेस शेती अजून रस्त्यावर भेटी भेटी घ्या इसका बिस्का लिन
चालीले समजे ना म्हणजे आता काय नको विचारू बरं मी बी कसं ना वाटले चुप चाली जाण शुरू ना पोटणी वाटा करता ना का मी एवढं सुना काय माणूस शे माय चुप चुप सांग तुले आता काय विचारू नको काहीच बोलू नको यस मी ओरे नात्या टोपी ठेव मी त्या मोतीलाल सोराने बायकोला ट्यूशन यस मन करता पाणी गरम कर ठेवतो हा शेट उठू नका शेट खालचे पटा काय रे भेंड्या काय लागला तू भेंड्या नाही भेंडा शेट म्हणा इथला माल शिमा बांध दे काका बापरे माल सोनं हाय पुरो सोनं मोंडा शिमाले भेंडा शेट इतलं सोनं का थांबू ना तुम्ही बाप तुम्ही आंबा खावायचे मतलब ठेवा कोया किनू नका माल दे का पहिले नाट्या सुटके जो अर्धा नाट्या सोनं असली सोनं से शेट तुमना सोनं सारखं नाही अर्ध तांब आणि अर्ध सोनं भेंडा शेट आणि सोनं कोणी दिलं तुमले कोणी दिलं म्हणजे चोरी ना शेका ते अरे पोटले चिमटा दीदी जमा करेल शे म्हणा आजला पंजाब जी असं आहे का अरे तुला लेनू म्हणतो ले रे भाऊ रिकामी परेड करू नको नाही तर गणशेत दुसरा तो ना बाप लेना ना अरे नाद्या 5 कोटी दिला तर चालतील का या माल ना 5 कोटी नाही 10 कोटी ना माल शेत 10 कोटी ना देश का 10 कोटी का जाऊ तू ना दुसरा बाप कडे सुटकेस लाव बेटा जी बेटा शेठ इतना गरम ना का तुम्ही मजार सुटकेस ले जा माल उभर द्या आणि नोटा बदल द्या मा नाट्या टेन का बिल्या बेटा संगे हाय टेन का बर ती असं आहे शेठ ते जरून जोडे ना इंग्लिश कुत्रा बांधेल छे ते तुमले चावल नको पाहिजे म्हणजे आत्मज्ञान का पाहिजे ना हा बरोबर छे चला बेंडा शेठ मायना बेंडी गार ना आखो मला बाप करा साला नाता पार साला ना पाटा ओ बाप अरे छोड़ अरे नहीं रे ओ नाता ना जाऊ रे मैं जाऊ रे घर रे अरे छोड़ रे नाता जेकी ओ जेकी अरे मारे माफ कर दे अरे जेकी अरे हाँ बाप रे मैं तो सोना ना तो ना अरे बाप रे मर गया मर गया अरे जेकी अरे त्या तोंडाला बायक असली चांगलं पसाडा रे बाप आले 10,000 बी घ्या आणि पाटा पण कमी घ्या अरे बाप रे तोंड्या तुला फक्त बायकच नाही रे तुला अख्खा खानदान चक्रम जे रे तोंड्या तोंड्याना माहित पण नका तुमले रोज वामाने माय मरणे तर वस्त्याने 1,000 रुपये कमाईले ना अक्कल वापरी सन अक्कल वापरू सन आता मी बी अक्कल वापरी सन पैसा कमावसू डाळ्या कुरपा काही मजेन राही नाही आते तू का भो दोंड्या दिख ना का तुले साबर काय कमावते दोंड्या सांगे अरे बेंड्यान बायको मरी गी तो उगा भी नाही राहणार भो अरे उगाच काय पण तिनं मुहूर्त भी उचली नाही राहणार नी तो असं आहे का त्या दोंड्या ले जाना शे 1,000 रुपये का लेना तो त्या बेंड्याले तो जिलास लई अरे त्या दोंड्याले मारा गुई मी से ना माल द्या 1,000 रुपया कसा ऐकत नाही बरं तो बेंड्या ले दादा तो बेंड्या कोणाच्या ऐकिरा तू तरी इलाज लावते त्या दोंड्याने वामनला सांगा होता ना तसंच सांगा सला त्या बेंड्याले अरे काय रे म्हणे दाडी रे अरे बस आव गुच्चूप बिंजा देते बाले म्हणून मी आकडे मकडे लायसन चला रे धंदे रे दादा सर हात ना काम थोडी संताल ना बिल्ले उत्कार आले भेंडी भेंडी उठना भेंडी 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 उठना भेंडी भेंडी उठना भेंडी 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 ओ भेंडी कस का सोळगी भेंडी तू हा तू क्या तू बेंड्या हा बेंड्या आई बेंड्या नेस तू नेस बायको होती आई मन
मी बायको होती. हाय बेंडी त्यांना बदलाने मी बायको होती. अब्दुल दादाने मी बायको होती. भट्टा गावने बायको होती. ओ तुने बहिणा पकडल्या तुने पकडल्या नाही तरना बदलाने बायको होती खरे. आईचा दादाने बायको होती खरे. आई अख्खा गावनी बायको होती खरे. हो दादा. आणि विशेष म्हणजे आई तुने बायको होती खरे. बेंड्या तू नी. हो बाप काय गावला रे यांनी. हो बाप आपला नवरण तुम मेंटरशे सोनाले खोटं सोनं म्हणे खोटं राहतं दार झालं जातं का बरं. जाऊ दे माय तकदीर गांडू तर काय करी दोंडू. त्यानं नशीब मने होतं ते बेंड्यानंच नशीब मावत. माय देखो काशी तू सुख्या सगळं चालत येणार ना. हो माय डुंगन ताना तर येणार ना. चालत विचारू त्याला काय झालं ते. तोंड्याला येवा काही काम पडणार नाही रे माझे. हागत मुला बारी पडणार रे भो. चुका तुले कोणी ठोका. कोण सांग तुमले आणि मला कोण ठोकी. मला ठोकणार फायदा बी जाय ना अजून. मग ऐकू ना बाय पण कोणी कर ते खावरे कुत्र आहे ना त्या कारू कुत्र चटापट जाई म्हणे. सुशी कावराला कुत्र जायला जावस ना. तो भी कावरायचा और सुक्या भी कावरायचा येते. अख्खा गावले चाव फिरी माय हे दवाखाना म्हणी. चाल सुक्या चाल रे दवाखाना. मा 14 इंजेक्शन खुपशी देस तुला बोमी नावते बोलते. देखा तुम्ही चालना जा ठून रिकमा दिमाग खाऊ नका. मी पहिलेच दुखा जायले. तुले दवाखाना मा चालना पडी चालना पडी चालना पडी. 14 इंजेक्शन खोसना पडते खोसना पडते खोसना पडते. तुम्हाला हा जोळस मी जात घ्या. सुशी धरत टांगा टोली करी सन याले डोरेस ना दवाखाना मला जाऊ. चाल काशी त्यानं चालन जरा. आठ दिन हो गया अजून दलीन निरोप नाही. कशी शेन काय शे एक दिन जाई येणं पडी. पुतोंडा भो तुझ्या बायकाच्या सुखाले शेपाल नाही ना. तू जय मरी बिरी बहिण्या चक्रम काय करूस ना. काय वाचू देवा त्या माले. बेटा ज्यांना पुढे जर आम्ही चक्रम बोलला ना तुला वस्त्रावर तुरी टाली कसू मारू. भय कथेन कावरे कुत्रांना सांगा गे बाप. तिने बहिण्या चक्रम चक्रम बोलता चालू कर रेस नाही. चक्रम बोलणार तू तिथले मला समजे. तू टकोरा काशी म्हणजे काशी. हो बाप दोंड्या काय बेकार मारतीस रे बाप. तू बायका जठेने तठे मार रे माले उठात मेले रे दोंड्या मणकर उठ गरबीर जाय आंबी आहे बेद लाव आणि याला पुढे चक्रम नको बोली तिथले. बाप आज कोण थोडीस रे बाप. हो बाप त्या बेंड्याने ठिमकाड इसने चमकाड काय चक्रम क्षेत्र हे साल्या. या राम राम बावरी मामानी नवरी मामानी नवरी. काशी काकू सुशी काकू मी तुम्ही अख्खा गाव मध्ये आणले म्हणू. गाव मा आतंकवादी राहणार बांब लाई राहणार त्या गावले. आतंकवादी गावले बांब. चालू सुशी काय तमाशाशी देखू आपण. देख काल्या तू बोलता था ना बंदूक ले लेते हैं. देख अपने आने की खबर सुन के पूरा गांव सुनसान हो गया. हाँ सरदार सब गांव सुना सुना हो गया. सरदार लेकिन ये बॉम्ब लगाएंगे का. अरे बेवकूफ इतनी बड़ी बिल्डिंग दिखती नहीं क्या. बिल्डिंग के अंदर लगा देते हैं.
एक ही झटके में पूरा गांव तबाह हो जाएगा। आओ सुशी, बाम ते डोकन लावतस मते गांव लाई रहना तुमने कौन शक्ति चक्रम सांत देखो। चल कालिया घुसते अंदर लगाते है बॉम्ब। कारे ओ चक्रमेश्वर गांवली बॉम्ब लावतस कारे डोकन लावतस तेरे गाते बॉम्ब। कालिया कौन है यार उदे पूरा गांव सुनसान हो गया ये कैसे आ गई। आने दे खूबसूरत है रापची के मजा चखेंगे। कारे तुमले माई से कारे। हां हे कारे तुमले बाप से कारे। हां हे मंगेला सुन हाव बम तसन डोकल लावना अरे के जक मर लेना नटका। सरदार ये सर को लगाने का बम समझ रहे। अरे ये सर को लगाने का बम नहीं ये गांव उड़ाने का बम है। साली दोनों चक्रम दिखती है। चक्रम बोलना सता मत तोड़ना सड़ेल तोड़ना। चलो सुशी वो सुरा पकड़ो याच्यावर 2 कोटी रुपयाचा इनाम लावलेला आहे आणि तो तुम्हाला मिळणार आहे। माय वो 2 कोटी ले म्हणताय होय ताई खरोखर 2 कोटीचे धनी झालात तुम्ही। लवकर पोलीस स्टेशनला या सोनवणे जाधव चला हा बॉम्ब आपल्याला आता नष्ट करावा लागेल चला लवकर। 2 कोटी 1 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 कोटी 1
का आटे काय वाटना तुम चक्रम बायकास ने काय दमाल उडाई ती काय शेगळ राहत ना मला काही सांगू नको दिसन अरे 2 कोटी ना इनाम जी का दिसनी माला माल कर दी ना तुले 2 कोटी ना इनाम जी का असं काय करत दिसनी आतंकवादी सुवर इनाम ठेवलं होतं सरकारने 2 आतंकवादी पकडत दिसनी माहिती तुले 2 आतंकवादी होय दोघही खतरनाक आतंकवादी आहेत अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून सुद्धा पोलिसांच्या हाती लागत नव्हते सरकारने त्या दोघांवर 1-1 कोटीचा इनाम ठेवला होता काशी आणि सुशीने त्यांना पकडून धमाल करून दिलेली आहे मी महाशय कमिशनर साहेबांना विनंती करतो की सले आणि काले यांच्यावर ठेवलेला 2 कोटीचा इनाम या दोघांना आपल्या शुभ हस्ते द्यावा ग्रामस्थ बंधूंनो काशी सुशी यांचे महाराष्ट्र शासन व पोलीस डिपार्टमेंट फार फार आभारी आहेत आज त्यांच्या दक्षतेमुळे साऱ्या गावाचे प्राण वाचले या प्रसंगी मी एक सांगू इच्छितो देशातील सर्वच नागरिकांनी अशी दक्षता घेतली तर अनेक आतंकवादी पकडले जाऊ शकतील मित्रांनो सरकारी इनामाचे 1-1 कोटी रुपये मी चेक स्वरूपात काशी सुशी यांना प्रदान करीत आहे त्यांनी ते स्वीकारावे घ्या साहेब या मॅडम सुची आज खरं नाव कमावत तुम्ही याला म्हणतात चक्रम बायकाची धमाल नवरा अथाया काय साहेब लग्न पत्रिका आव चक्रम या साहेब लग्न पत्रिका नेती 1-1 कोटी रुपयाचा चेक शिटचे मंडई उठा के घर घर जावा या चक्रम ते चक्रम तुमले भी चक्रम बनाई टाकतील